अध्याय 16 अधिक मास। श्री गणेशा इंद्र मणि वैकुंठनाथ इंदिरा मणि वैकुंठनाथ सच्चंदमृता भगवता भगवंता विश्वहरता कृतु हरिजास्तवलोकार्थ तुझलागी प्रश्न अधिक मास नाना एक समर्थ असमर्थ असती भाई त्यांची शुभकर्म करावे काय की ज्याच्या एकच कर्म लावला असता अनादि कर्माचे फल सर्व प्राप्त होईल निशे आणि अंती सहज मुक्ती लाभे जेणे सकळशी ते तू शुभ कर्म द्याळे संप्रती कृपा करून मज सांगे असे जे प्रश्नावणे ऐकून बोले शागुंदर पाणी प्रिय लोकानुग्रह करणी उत्तम प्रश्न करती तरी सकळ नारी नराचे अती प्रिय होय जेणेचाचे आणि सर्वदा सर्वदानाचे नैपुण तैसे नामाचे फल लाभे आणि सर्व यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होय जेणे सकळ ते दुर्दमळ जाते समोर लोकप्रिया आणि सर्वदा अक्षरस्थासी भवतारक निश्चय या तृणविषय अधिक माझे सकळ फळासी जे ते भक्त सर्व कर्मधर्मजा ने जानमग तथापि सर्व रहस्य अधिक तरी मी तुझला सकळे काय सांगतो आहे का जरी अधिक माझे ठाई स्थानदे कर्म करण्याविषयी शक्य नसेल जय देही हरिनमत्य आहे दवय कोणत्या प्रकारे करू न करावे नकावर जाणते येणे सर्व काम परिपूर्ण होय जा होती जाणीशे कृष्ण कृष्ण सहसे जे कलयोगे कलयोगे माझे बोलत कारणी कोणते फल प्लावे पूर्व वया माझी जोणारा शुची धार्मिका सावधान हरी कथने करेंद्र तोची सत्पुत्र जाणवा जो या कीर्तना पितरा लागून सदा अस्त्राही पुनरा का पासून म्हणून वेदांत महामन पुत्र ते असे बोलते नाते सोकराजी कुमार शतशा होती पुष्ट शरीरा ते नर प्रिय तोऱ्या भूमी से वारे गोमताची स्नान करता आणि मग कृष्ण नामगत याच्या देशातही न प्रशवित येतवी आणि जे नर यदाधिकार भगवद्गीता निरंतर पडते ऐकती साचर ते मुक्त होती निशी नीचे योन जन्मले जोनी जे परम मम भक्ति ते सकळ्या त्रिभुवनी पवित्र जाणीवधी विप्रकुळे उद्भवन जे का होती मदभक्तिहीन ते मिलेश स्वभाव स्वयपूर्ण अत्यधीन पवित्र या कलयुगा माजरी मदभक्त जेणे वासगिरी तो अद्यपि कुदेश असले तरी पवित्र निर जाणजे इंद्रियाच्या कलिसमचांग नाही नाहीचा अन्य युग जे ते कर स्मरणाच्या सभेक पदव्य करे स्त्री हत्यादी राजघातक विश्वास घातिके सर्वहारक वालघाती ग्रामहारक भ्रुवण आणि मातृगमी सुपाक्य सर्वनिंदक वेगन गोगण पितृ मातृ मातृपितृ हत्यारे प्रधाना तुल्यगामी आणि तर महाप्रश्रिते ते आणि अन्यपि पापी ज्यांना श्रीराम हरी श्रीकृष्ण यद्यपि सकृत करून मुक्त होते जरी ऋग्वेदी चार वेदवले परमशब्दीने अभ्यासले किंवा याचे प्रेम सगळे व्याख्यान केले नंतर की धर्मशास्त्री चिंतला की योगशास्त्री अभ्यासला की सेती हा स्वपुराण सगळा विहविले सर्व काळ कृष्णाच्या आदराने जप की नाना मंत्राचे केले तप की सप्तविभूताने मोप सर्व काळ जवले की केले गजार शोरधाने किंवा देवाला यादी प्रतिष्ठने किंवा केले की केले क्षेत्र तीर्थाने तरी काय उपयोग तरी काय उपयोग सर्वेश्वरा कृष्ण देवाने तया स्मृती अनुदिनी तया कलयुग संपूर्ण साधले जाणीशे जे कलयुग अत्यंत घोर सर्व देशाचे घर साचर परी दे आमाची भूमीवर नाही कोण थोरा आहे पी जे येथे अन्य कर्म न करता ही केवळ भगत पाहि भक्तिमुग्ध बंध भक्त बनवला ही मोक्षधन पावती या असं कोणाने ऐदे लोक कले करे लागे प्रायश्चित देखा येथे निश्चक स्वार्थ लागली पद्मलय कायवरुण फार याचे सांगतो वारंवार कुलाजे जीवनसार हरिनामाचे कसे तया वेळ इतक्रम ही अत्युत्तम गती नाहीच आणि म्हणून सकळ सर्वदाही हरिनाम जापावे सकळ धर्माने विरेज दे ऐसी कर कली घोर अत्यते या माझे जे हरिभक्त होते किंवा कधी आणि विशेष अधिक मास विधरी श्रीकृष्ण नामे सुंदरी ते स्वय स्वयंदे किंवा स्मरवी ते दुसरे ते यागी जगी सर्व मनुष्यात कृतकृत्य आणि सौभाग्यवंत घोर कलयुगे त्याप्रत नचसाद्वादी चवी इंद्रिय शिवा आणि कृष्ण दोघांचे एकाच जाण दोघा तिने कमळाचे हे भजन करीत समान फळे म्हणून शिव किंवा कृष्ण कृष्ण इथे जे नाव जाते येण्याचे सर्व पाद सेवन होती तक्षण गेली जरी कृष्ण पुण्यकर्म असती अनेक तरी या घोर कलयुग सूर्यग पूर्ण कर्माचे फलदायक भगवत कीर्तन असे की सकळ पाप हरविण्याविषयी अरे माझे दुखे शक्तीप्राय तुझे पाप करण्याविषयी पातक नाही समर्थ सर्व शास्त्राचा वारंवार विचार करता निघाला सार की नारायणाचे निरन
निरंतर ध्यावे गाव सकैक दुराचार्याच्या घरी हरी स्मरता पाहेरी योय सर्व दुराते नेणच्या अग्नी परस्पर्शता जाळीचे सर देवे नारायण सुंदर जो नर बोलला एक बार तो शकल शतकल्प निरंतर स्नान केले शोरद्या आयशा भगवानाची दुरी म्हणून यमत्प्रिय सुंदरी शक्ती शक्त शक्ती कले माधुरी नित्यारंभ जपावे आविशेषाधिक मासाते भगवान नाम जपते तेवढे स्नानाधिक फळ यथते प्राप्त निजले स्वरूप सर्व रूपे जे भगवान त्याप्रती ते मानवृत स्मरती तया धर्म कामार्थ मुक्ती हस्तगती सत्कळ अधिक मास एक बार हरी एकच एक उच्चार तेवढे मोक्ष जावे हातुर बांधले कमळजे आयसा नमाय महिमा भला श्रीकृष्णे लक्ष्मी कदला ते ऐकून याती कमळा पुनश्चयाती बसले लक्ष्मणे हो देवा देवा दयासागरा श्रीकेशवा तुम्ही माम महिमा गवा मजो उत्तम कदलाचे तथापि पुन्हा काहीच किंचित तुझे अद्भुत सांग मदत की जे अधिक मास केल्या समस्त केले होईल विष्णू म्हणे शिरोधिनंदिनी तू सर्वदा आनंददायिनी आणि सर्व अनुग्रह करणी दर्यादृष्ट आहेसी तरी जे सर्व तपात निर्मळ श्रेष्ठव्य तपन्य स्वज्वळ यदाचारणे नर सकळ पापद कळशिली आणि सर्व धर्माचे फळ पाहून अव्यय अव्ययपदा जाती ह्या जवन जयन ते तुझं लोकनगर पूर्ण सांगू दे सुंदरे कमलान भांडवाजरी अन्नाची श्रेष्ठ निधारी सकळ प्राण्यांच्या प्राणधारी अन्नाची असे केवळ अन्ना राहती लोकसकळ अन्नाचे सर्व वीर्यबळ संपूर्ण देवता मज सोज्वळ अन्नाचे निर्मळ तुश्री जे अन्नदान दिले जेणे जगी काय न केले त्याने जत जपति योग अनुष्ठाने सर्व ही केले आणि गुण दरिद्रे आणि शोधित या कोणीचे दान देत अन्न देत किंवा आणि आत्मसुखाभव यदार्थ केले यदार्थ सर्व कमी तेणे निष्काम निष्कामत्व वाहिले यत किंचित अन्नदान केले तेणे सगळे दुःख सगळे त्यागून घेतील मोक्षदा किंवा सत्कारम सकामत्वे ही यत्किंचित अन्नदान कोणी करीत तरी सर्वकाचे फळ त्याप्रत हस्तगत होय दिशे ऐसे महिमान म्हणजे नित्य तेजदान आणि कमाधिक मास संपूर्ण उपवासव्रत करावे प्राणपेय अधिक मास जे करीत उपवासव्रत त्यांचे मोक्षाचे सर्वमृत पूर्ण तीर्थे सर्व मास उपवास अथवा एकोपशवास करवा की षड्रस त्रिरात्र किंवा एकोंतरपावास की जे अथवा एकतरी उपोषण अधिक मास करावे जाण जैसे ज्याचे व्यक्तीचे मान तैसे देण्याच्या वेळे नर नारी की कुमारी की बुद्ध अथवा असल धोरी तरी तया अधिक मास एकोपास घ्यायचे आणि विशेष विधीने इतर कर्म अधिक वसे चरणी राखीचे जेणेच्या मध्ये वाहिले किंचित अन्न केले तेणे सगळे दुःख सगळे त्या अगुणात दिले पद किंवा सत्काम हे किंवा अन्नदाने कोणी करीत तरी सर्वांचे फळ त्याप्रत हस्तक द्यायचे ऐसे दानाचे मेहमान म्हणून हे जे नित्य किंचित अन्न आणि अधिक मास संपूर्ण उपवास करावे प्राणप्रिय अधिक मास जे करते उपवास व्रत त्याचे मोक्ष दे सर्व मनोत पूर्ण होत निर्धरा सर्व मास उपवास अथवा एकोपशवास करावा की षड्रस रात्र किंवा एकोत्तरवास केजे अथवा एकतरी उपोषण अधिक मासे करावे जाण जैसे त्याचे शक्तीचे मानत तैसे तिणाचे नर नारे की कुमारी की वृद्ध अथवा असला ज्वरी तरी तया अधिक मास एक उपवास केजे आणि विशेष विधवांनी इतर सर्व त्यागुनी अधिक मास उपवास उपवास करता इह परित्र होय धन्यता याच विषयी पुरातन कदा एकच सांगतो पूर्वी नर्मदा नदी तीरी महिमाश तीन महानगरी तापसी नामे अतिसुंदरी ब्राह्मण एक वसते ती तपस्यादिक परायण सर्वदा करी सदाचरण आणि अधिक मासी उपोषण नित्य नेहमी चढसे तियाचे सखी काम करणे कोणी एकोद शुद्र नारी ती दैव होऊन या कुष्ठशरी मरणोन्मुख झाली ते तापसीव्रत हस्त जोडणं म्हणे ना मम प्रिय साधन मी तो आता मृत्यू लागून स्वाधीन जाण झाले असे परिजन्म तर आजपर्यंत पूर्ण पूर्ण कर्म नाचिरले पुण्यकर्म नाचिरले किंचित म्हणून मज पुढे दुःख भोगले भोगणे प्राप्त होईल बा तरी स्वयत्व स्वकृतातून किंचित पुण्य दे मज लागून जेणे मी उत्तम सुख भोगून भवदतरून पार पडे तू अत्यंत दयाळू ब्राह्मणी म्हणून जर केले हे विनवणी तरी आता सौख्य केल्याचे सार्थ जणी करी आता
तूज वाचून येसमी मजत आणणारा कोणी नाही ऐकून जावे सरोदे करुणा पूर्ण झाले आणि पूर्वजे मलमासात केले होते उपास व्रत त्या गुणी त्यातून एक वासाचे समस्त फलते सर्वले संकल्पवे तत्काळ एक तेजा असे सोडले होत ते स्वर्गातून आलेले एक विमान येत उरले मारतंडा उनी दरी पवन विमानाचे प्रकाश गन नाना दिव्य पवन परिपूर्ण माझे तिजिले उर्वशी जाद्या सर्व देवांगना माझी करजे नृत्यगाना मग त्या विमाने यशोद्रांगना आरुडिले तत्कळ तेथे भाव कालपर्यंत भोगोगरे असंगत पूर्ण शिबधनी वारणा सिद्ध काशीश्वर सुता जर्मनी तिथे सुख भोगने अपार देहांत पवले कैलासपुर पुढे ते लोकानुग्रहत्वर देवदर्शन झाली तेच नाम चंद्रेश्वरी ते अद्यापी आहे काशीपुरी विभुध जन नानोपचारी सती तिथे पूजयते आसोप्रिय कायसभूष अधिक मासे एकोपवास त्याचे फळे अशुद्रिस ब्राह्मणेच मेले तेणे ते स्वरभोगन भोगन दिव्य देवत्वाही पाहून आश्चर्य काशीभुवन वसती आहे आनंदे ऐसे दिग्मास महिमा कोणी पावले याची सीमा येथे शुद्रीकरतील वर्तमा तरी कती उत्तम पावला जैसे ते दासी शुद्रासून देवता झाले उमेवाण तैसे उद्र हे द्या वृत्रवचन शूल पाणी सवयला हे आसव प्रिय शुरब्धनी शुभेच्छा मनुष्य माधवी अधिक मासानिंद्रिनी एक उपवास करावाचं एक प्रकारे उपवास व्रत कधी राजा ता झाला वैकुंठ ते ऐकून दक्षिणी दबदात पुनरपी प्रश्न व्हायला की पूर्ण प्रश्नोत्तर कदा पाहून पुढच्या प्रसंगी म्हणले पूर्ण तरी शोधे सात स्वत्व करण सावधान राखीजे इथे श्री अधिक महासार ब्रह्मदेव पद्मसादर पद्मधार सज्जन श्रोते ऐकत चतुर षडोषध्याय म्हणा इदे श्री षडोषध्याय इदे श्री अधिक मास महात्म्य षडोष महात्म्य संपूर्ण